नमस्कार, मी सौ रंजना बानुवंशी। सळ हितगुज आठवणींचे या यूट्यूब चॅनलवर श्रावण कथा या उपक्रमाअंतर्गत आपण विविध कहाण्या ऐकल्या। आता भाद्रपद महिना सुरू झाला आहे। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका हे व्रत येते। हे व्रत कुमारिका आपला इच्छित वर प्राप्तीसाठी आणि विवाहिता अखंड सौभाग्यासाठी करतात। या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन चौरंगावर वाळूचे शिवलिंग स्थापन करतात, तसेच पार्वतीची तिच्या मैत्रिणीसह प्रतिमा स्थापन करतात आणि त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते। त्या पूजेमध्ये 16 परींची पत्री वाहिली जातात। त्याच्यामध्ये बेल, आघाडा, दुर्वा, चाफा, तुळस, मरवा, रुई, चाफा, बोर, पारिजातक, अशोक अशी 16 परींची पत्री वाहिली जाते आणि हे व्रत स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी करतात। या दिवशी संध्यारात्री जागरण करतात, वेगवेगळे खेळ खेळतात, गोफ, टिपऱ्या, जिम्मा, फुगड्या असे खेळ खेळून नंतर हरतालिकेची कहाणी वाचून आरती केली जाते। मग नंतर 12 वाजता रुईच्या पानावर दही किंवा मध घेऊन तो चाटतात। नंतर पहाटे दही पोह्याचा किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवून ह्या पूजेचं विसर्जन केलं जातं। आता मी तुम्हाला कहाणी वाचून दाखवते। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते मी तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, उन्ह ही तिन्ही दुःख तू सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले, हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्या योग्य नवरा आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे आले, त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं, तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता, रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं, नंतर मीच तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझा बाप तिथं आला, त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस, पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली, अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरितालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे,
ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, साता जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सप्तजन्म वंध्या होतात, दळिद्र येतं व पुत्रशोक होतो। कहाणी केल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण। कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मृकटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी।